नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नामदेव जाधव, मराठी ऑनलाइन कोर्स मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मराठी या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। मराठी हा विषय कसा हाताळला पाहिजे, कोणत्या क्रमाने आपण त्या मराठी व्याकरणाच्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे किंवा कोणत्या प्रकरणामध्ये कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि कोणत्या प्रकरणाचा अभ्यास कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, म्हणजे एकच एका घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच घटकावर आधारित आणखीन काही दुसऱ्या घटकांचा अभ्यास करता येतो का किंवा अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो का, तर ह्या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरणातील साधारणतः सगळ्या घटकांची मी तोंडओळख तुम्हाला सांगणार आहे, तोंडओळख करून देणार आहे आणि तोंडओळख करून दिल्याच्या नंतर मराठी व्याकरणामध्ये जी काही मी चॅप्टर सांगणार आहे तुम्हाला, जे काही घटक सांगणार आहे त्या घटकांचा एकमेकाशी काय संबंध आहे किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना आपण दुसऱ्या घटकाचा अभ्यास कसा करता येईल, याची कशी सांगड घालता येईल, एका घटकांचा दुसऱ्या घटकाशी अभ्यास करत असताना कशी सांगड घालता येईल आणि सांगड घालत असताना किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला किती घटकांचा अभ्यास करता येतो, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर मित्रांनो, हा कोर्स जो आहे तो कोर्स कोणासाठी आणि त्या कशा पद्धतीचा असणार आहे, तर प्रत्येक आता मी चॅप्टर लिहून झाल्याच्या नंतर सिलेबस अभ्यासक्रमाची तुम्हाला ओळख करून दिल्याच्या नंतर ज्या क्रमाने मी सांगणार आहे अभ्यासक्रम सांगणार आहे त्याच क्रमाने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायला काही अडचण जात नाही। तर कशा पद्धतीने ते पैकीच्या पैकी मार्क मिळवता आले पाहिजेत किंवा त्या पद्धती कशा अवलंबल्या पाहिजेत आपण किंवा ती कशी आपण हस्तगत केली पाहिजेत, आणि विशेषतः बऱ्याच वेळेस काय होतं की मराठी व्याकरणामध्ये पाठांतराचा भाग म्हणून विद्यार्थी अभ्यास करत असतात, तर मराठी व्याकरण हा विषय जो आहे तो समजून किती पद घेता तुम्ही तर यावरती अवलंबून आहे, तुम्हाला तो विषय तो मुद्दा किती प्रमाणात समजलेला आहे तर या गोष्टीवरती तुमच्या मार्काचं कमाई करणार जे आहेत मार्क जे कमावणार आहेत ते अवलंबून आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचं आहे की बॅचचं स्वरूप जे आहे तर प्रत्येक प्रकरणावरती मुद्दे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे, एक दोन चार एक मुद्दा शिकवल्यानंतर त्याचे चार चार उदाहरणं तुम्हाला इथे सोडून दाखवले जाणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला त्या प्रत्येक प्रकरणाची माझ्या हाताने लिहिलेली नोट्स मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये ती प्रोव्हाइड करणार आहे, ती तुम्हाला पुरवणार आहे। तर कोर्स जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला ते पीडीएफ झेरॉक्स करून घ्यायचे आहे आणि मी ज्या वेळेस तो मुद्दा शिकेल तो मुद्दा तिथे काढून तुम्ही त्यात अंडरलाईन करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी कमतरता वाटतात किंवा तुम्हाला जे काही अडचणी येतात त्या तुम्ही टीका करून घेऊ शकता। तर परिपूर्ण आणि पीडीएफ जे मिळणार आहे तुम्हाला ती मी ज्या क्रमाने सांगणार आहे ज्या क्रमाने अभ्यासक्रम सांगणार आहे त्याच क्रमाने ती पीडीएफ असणार आहे, त्यात तुम्हाला कुठेही इकडे तिकडे नसणार आहे, तर तेव्हा व्यवस्थितरित्या आपण त्याचा अभ्यास आणि करूयात अभ्यास करूयात। शिवाय प्रत्येक घटकाच्या संकल्पना कशा असतात ह्या सविस्तर गोष्टीची आपण आज चर्चा करणार आहोत। तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण आजच्या या व्हिडिओला किंवा आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत। तर सुरुवात करण्या अगोदर परत एकदा मी तुम्हाला सांगते की अभ्यासक्रम लिहून झाल्याच्या नंतर काही विशिष्ट एक घटक जो आहे किंवा एक दोन चार घटक जे आहेत त्यामध्ये तमाम महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाहीत, तर ते मार्क का मिळत नाहीत किंवा त्या ती मार्क मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण त्या घटकाला अभ्यासला पाहिजे किंवा एखादा घटक आपण अभ्यास करत असताना त्या घटकावरती पुढचे चार प्रश्न कसे कव्हर करता येईल याची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत। तेव्हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण चित्त स्थिर ठेवून ऐकाल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि निश्चितच त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे आणि असे काही घटक आहेत ते मी सांगणार आहे तुम्हाला की चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला।
तर मराठी व्याकरण, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, काय केलं पाहिजे, बरोबर आहे? तर त्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये पहिला घटक तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे, त्याचं नाव आहे वर्ण विचार। वर्ण विचार तर मी पहिले 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून देणार आहे, कोणत्या घटकामध्ये काय काय अभ्यासायचं आहे हे आपल्याला सांगून देणार आहे, आणि नंतर मग आपण विशिष्ट घटक, त्या विशिष्ट घटकामध्ये कशा पद्धतीने आपण ते पाहणार आहोत, किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना त्याच्या काय संकल्पना आहेत त्या अगोदर आपण शिकून घेणार आहोत, आणि एक घटक मी इथे एक मुद्दा शिकवल्यानंतर त्यावरती परीक्षेला आलेले प्रश्न सुद्धा मी आज तुम्हाला इथे घेणार आहे, आणि मग 1-2-5-10 मिनिटं मी इथे शिकवल्याच्या नंतर त्याच्यावरती 5-50 प्रश्न जर परीक्षेला आले असतील, आणि ते 5 मिनिट शिकून जर तुम्हाला ते 50 प्रश्न सोडवता येत असतील, तर निश्चितच तुम्ही प्रगतीला असणार आहात, प्रगतीपथावर असणार आहात, आणि निश्चितच 100% तुम्हाला मी शिकवल्याच्या नंतर तो मुद्दा त्याच्यावरती 200-300-400 शब्द तुम्ही तयार करू शकता। शब्दसिद्धी बद्दल आपण आज बोलणार आहोत, तर शब्दसिद्धी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आणि तो महत्त्वाचा घटक आपण पाहत असताना तो कशा पद्धतीने शिकला पाहिजे, त्याच्यावरती किती घटक अवलंबून आहेत, किंवा त्याच्यावरती किती घटकांचा अभ्यास आपल्याला करता येतो, आणि आतापर्यंत किती प्रश्न त्या घटकावरती आलेले आहेत याची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत। तर त्यात वर्णविचारामध्ये पहिलं प्रकरण आहे तुमचं वर्णविचार, त्याही अगोदर तुम्हाला मराठीची पार्श्वभूमी बघावी लागणार आहे, त्यात भाषा आलं, व्याकरण आलं, त्यानंतर लिपी आलं, असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते आपण पाहणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेनच, तेही व्हिडिओ आपण देणारच आहोत तुम्हाला बॅचमध्ये। तर वर्णविचारामध्ये आपल्याला 4 पद्धतीने याचा अभ्यास करावा लागणार आहे, 4 विभागात आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे। एक म्हणजे वर्णांचे प्रकार, त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो याच्यामध्ये वर्णांची उच्चारस्थाने, आणि तिसरा पार्ट येतोय अक्षर, जोडाक्षर, आणि त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे तो आकार विलयक्रम। आकार विलयक्रम म्हणजे काय? एकंदरीत शब्दकोश, मराठीचा शब्दकोश। तो शब्दकोश कसा तयार करायचा असतो त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, तर तेही पाहू आपण। त्याच्यानंतर दुसरा भाग चालतोय तुमचा, दुसरा चॅप्टर चालतोय संधी विचार। संधी विचार, संधी विचारामध्ये काय होतं, संधीचे मुख्य 3 प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। संधी हा घटक आपण संस्कृत मधून जशा तसा स्वीकारलेला आहे, याच्यावरती बरेच विद्यार्थी प्रश्न चुकत असतात, आपण मी याच्यावर आजही आज पण याच्यावर मी थोडीशी चर्चा करणारच आहे। त्याशिवाय संधीमध्ये आणखी 2 मराठीच्या संधी आहेत, ज्याचं नाव आहे पूर्वरूप संधी आणि पररूप संधी। त्याच्यानंतर तिसरा घटक आहे तुमचा शब्द विचार। शब्द विचारामध्ये एकूण शब्दाचे 8 प्रकार आहेत। शब्द किती प्रकारचे असतात? तर 8 प्रकारचे असतात, म्हणजे त्या शब्दाच्या प्रकारालाच आपण शब्दांच्या जाती असं म्हणत असतो। त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाम। नाम याच्यात मग काय काय बघायचे? नामाचे मुख्य 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। त्याच व्यतिरिक्त इतर साधित नाम सुद्धा आहेत, बरोबर? धातू साधित नाम आहे, विशेषण साधित नाम आहे, अव्यय साधित नाम आहे, असे विविध प्रकार नामाचे आहेत। त्यानंतर यामध्ये हे नामाचे प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा घटक म्हणजे पुढची जात आहे सर्वनाम। सर्वनाम शिकण्या अगोदर आपल्याला 3 घटक अभ्यासावे लागणार आहे। एक आहे अ, ज्याला आपण लिंग विचार म्हणू, बरोबर आहे? तर लिंग, नामाचा लिंग विचार। त्याच्यानंतर ब असणार आहे वचन विचार, आणि क असणार आहे विभक्ती विचार। हे 3 घटक अभ्यासल्याच्या नंतर मग आपल्याला या मी ज्या क्रमाने सांगतो त्याच क्रमाने तुम्हाला अभ्यास केला तर मराठी वरती तुमची पकड निर्माण होणार आहे, आणि मराठीमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे, आणि पैकीच्या पैकी तुम्ही मार्क मिळवू शकता। उगाचच घेतला मराठीचा अभ्यास करायला, आणि उगाचच कोणता तरी अभ्यास करता किंवा लगेच आपण वाक्यपूर्त करण्याकडे वळतो, लगेच अलंकार वाचण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा आणखी दुसरे कोणते मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करत असतो, तसं करायचं नाही।
मुळात त्याची रचना अशी आहे, या क्रमाने तुम्ही जर अभ्यास करत गेलात तर निश्चितपणे तुम्हाला मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आणि ते मिळून देणार. दुसरा शब्द, दुसरी शब्दाची जात आहे सर्वनाम. सर्वनामामध्ये सर्वनामाचे मुख्य प्रकार, त्याच्यानंतर सर्वनाम मूळ किती आहेत, त्याचंही लिंग, वचन, विभक्ती, विचार असं पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे, त्याचं नाव आहे विशेषण. आता सगळ्यांना अभ्यासक्रम माहितच असेल, पण शिवाय तुम्हाला मी आज हे सांगितल्यानंतर मला जे पुढे सांगायचे या व्हिडिओमध्ये जे पुढे सांगायचंय तुम्हाला, की तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहात बरोबर आहे आणि अपेक्षित मार्क मिळालेले नाहीये, तर त्यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. शिवाय तुम्ही सगळा अभ्यासक्रम पाठ केलेला आहे मला माहिती आहे, पण ज्या लोकांनी केलेलं नाहीये किंवा नवीनच अभ्यासाला बसणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर विशेषणाचे मुख्य तीन प्रकार, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्या व्यतिरिक्त आणखीन साधित प्रकार पण आहेत विशेषणाचे, तेही आपण त्या वेळेस पाहूया. त्याच्यानंतर चौथा आणि अत्यंत व्याकरणातला अत्यंत महत्वाचा घटक जो आहे त्याचं नाव आहे क्रियापद. क्रियापदामध्ये काय काय शिकायचंय आपल्याला, क्रियापद म्हणजे काय हे शिकायचे, त्याच्यानंतर त्यात पहिला मुद्दा शिकायचे धातू कशाला म्हणतात, धातू साधित कशाला म्हणतात, त्याच्यानंतर त्यामध्ये कर्ता कसा कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, त्यानंतर मग क्रियापदाचे प्रकार शिकायचे आहेत आपल्याला. क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार, एक सकर्मक क्रियापद आणि दुसरं अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद, आक्रमक क्रियापद झाल्यानंतर इतर क्रियापद सुद्धा आहेत, इतर भरपूर क्रियापद आहेत, तेही आपल्याला शिकायचे आहेत. आणि इतर प्रकार जेव्हा पाहू आपण ते सकर्मक किंवा आक्रमकच असणार आहेत. त्यामध्ये मी मोजके म्हणून दोन चार नावं घेणार. यामध्ये द्विकर्मक क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे, अपूर्ण विधान क्रियापद आहे, सिद्ध क्रियापद आहे, साधित क्रियापद आहे. साधित क्रियापदाचे परत दोन प्रकार आहेत, प्रयोजक क्रियापद आहे, त्यानंतर शक्य क्रियापद आहे. त्यानंतर क्रियापदाचे प्रकार झाले तर मग आपल्याला त्यात पुढचा घटक पाहायचा आहे क्रियापदाचे काळ. मग काळाचे प्रकार, काळाचे मुख्य तीन प्रकार, उप पाच प्रकार पडतात, तेही आपल्याला शिकायचे आहे. त्याच्यानंतर क्रियापदामध्ये सर्वात शेवटचा मुद्दा जो चालतोय तो तुमचा क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे एकूण चार अर्थ आहेत, ते कोणकोणते, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ. आणि एवढं पाहिल्यानंतर हा चॅप्टर इथे तुमचा संपतो. आणि क्रियापद जे घटक आहे, क्रियापद हा पूर्ण व्याकरणाचा कणा मानला जातो. ज्याला क्रियापद समजलं त्याला व्याकरणात काहीही अडचण येत नाही. त्यानंतर पुढचा पाचवा शब्द चालणार आहे क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. त्याच्यानंतर सहावी जात चालणार आहे शब्द योगी अव्यय. शब्द योगी अव्यय. त्याच्यानंतर सातवी जात चालणार आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. आणि आठवी जात चालणार आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय पाहिल्याच्या नंतर मग पाहणार आहोत आपण पुढचा घटक जो आहे तो. केवल प्रयोगी अव्यय झाल्याच्या नंतर मग पुढचा पाचवा घटक, सॉरी तीन झाले, तीन नंतर चौथा घटक चालणार आहे तुमचा विभक्तींचे अर्थ व कारकार्थ. विभक्तींचे अर्थ व कारकार्थ. त्याच्यानंतर पाचवा घटक चालणार आहे तुमचा प्रयोग. प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. त्याच्यात परत आणखी प्रयोगाचे मिश्र प्रकार सुद्धा पडतात, संकर प्रयोग म्हणू आपण त्याला. तर ते संकर प्रयोग एकूण चार प्रकारचे आहेत. म्हणजे संकर प्रयोग म्हणजे काय, की एकाच वाक्यामध्ये दोन दोन तीन तीन प्रयोगाचे लक्षण आपल्याला एकत्र दिसतात. ते त्या वेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगेलच, काळजी करण्याचं काही कारण नाही.
त्याच्यानंतर सहावा प्रकार जो आहे तर तो सहावा प्रकार आहे समास। समास समासामध्ये बऱ्याच विद्यार्थी बरेच जण विद्यार्थी पाठांतर करत असतात, तर पाठांतर करण्यासारखा हा भाग नाहीये। तो घटक तुम्हाला कितपत समजला, तुमच्यात तो किती रुजलाय, तुम्हाला तो किती समजलंय यावर अवलंबून आहे। समास हा भाग पाठ करण्यासारखा नाही, तर तो समजून घेण्यासारखा भाग आहे। एकदा जर तुम्हाला समास समजला तर कधीही केव्हाही कोठेही तुम्हाला त्या समासावरती 100% मार्क मिळवता येतात। त्यावरती मी भविष्यामध्ये तुम्हाला स्पेशल त्याच्यावरती एक व्हिडिओ पुरवणार आहे, व्हिडिओ देणारच आहे। त्याच्यानंतर पुढचा भाग आहे जो शब्दसिद्धी। शब्दसिद्धी हा एमपीएससी साठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। किमान 4 आणि कमाल 8 प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरती। प्रत्येक परीक्षेला कमीत कमी 4 प्रश्न तरी असतातच, कारण हा घटक एवढा मोठा आहे आणि मोठा असल्यामुळं याच्यावरती प्रश्न येणं निश्चितच साहजिक आहे। तर प्रश्न येत असताना या घटकावरती मी आज जे बोलणार आहे ते याच घटकावरती तुम्हाला जास्त बोलणार आहे। आणि हा घटक एकाच घटकाचा अभ्यास करत असताना बाकीच्या 4 घटकांचा अभ्यास आपोआप करता येतो, आणि तो कसा करता येतो आज मी ते तुम्हाला शिकवणार आहे। आणि आज जर एकदा शिकवलं तर नंतर आयुष्यात तुम्हाला ते कधी विसरणार नाही। तर शब्दसिद्धी कशी असते तर ते आपण चर्चा करणारच आहोत, त्यामुळे आता चर्चा नको, लगेच 2 मिनिटात आपण त्याच्यावरती चर्चा करूया। त्याच्यानंतर 8वा घटक झाले तुमचा वाक्याचे प्रकार। वाक्याचे प्रकार, वाक्य प्रकार जे आहेत ते वाक्य प्रकार 2 विभागात विभागले गेलेले। पहिला विभाग आहे अर्थमूलक प्रकार, दुसरा विभाग आहे स्वरूपमूलक प्रकार, किंवा त्यालाच आपण रचनामूलक प्रकार सुद्धा म्हणत असतो। तर स्वरूपमूलक प्रकार आणि अर्थमूलक प्रकार यामध्ये अर्थमूलकचे 9 प्रकार पडतात। एक पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य, चौथा आहे होकारार्थी वाक्य, पाचवा आहे नकारार्थी वाक्य, सहावा आहे स्वार्थी वाक्य, सातवा आहे आज्ञार्थी वाक्य, 8वा आहे विद्यार्थी वाक्य आणि 9वा आहे संकेतार्थी वाक्य। त्याच्यानंतर मग वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे स्वरूपमूलक प्रकार, त्याला रचनामूलक प्रकार सुद्धा म्हणतात। तर त्या वाक्याची रचना कशा पद्धतीची आहे याच्यावरून त्याचे ते प्रकार पडलेले आहेत। ते 3 प्रकारचे आहेत, एक केवल वाक्य, दुसरं संयुक्त वाक्य आणि तिसरं मिश्र वाक्य। यावरती सुद्धा एमपीएससीला प्रश्न खूप खोलावर पडलेले आहेत, त्याची आपण सविस्तर चर्चा करूया। त्याच्यानंतर 9वा प्रकार चालेल तुमचा, 9वा घटक चालेल वाक्य रूपांतर। मी आता जे तुम्हाला अर्थमूलकचे 9 प्रकार सांगितले ते 9 प्रकार एकमेकात रूपांतर करायचे असतात, अर्थाला बाधा न आणता, म्हणजे अर्थ बदलला नाही पाहिजे। जसे की विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर, आज्ञार्थी वाक्याचं विद्यार्थी वाक्यात रूपांतर, शिवाय प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर, अशा पद्धतीने आपल्याला ते रूपांतर करायचं आहे। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या विश्लेषणात्मक पेपरला तुम्हाला उपयोगी पडणारा घटक आहे तो म्हणजे वाक्य संकलन। छोटासा मुद्दा आहे पण एकदा जर ते समजलं तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सारांश लेखन जो आहे तो सारांश लेखन कसा करायचा तो सहजरित्या समजून जाईल निश्चितच। त्याच्यानंतर पुढचा भाग आहे वाक्य पृथक्करण। करणे म्हणजे काय करणे, पृथक म्हणजे वेगळं करणे। वाक्याचे विविध भाग जे असतात ते वेगवेगळे करून सांगणे। वाक्याचे मुख्य 2 भाग असतात, एक उद्देश्य विभाग आणि दुसरा विधेय विभाग। उद्देश्य विभागाचे परत 2 उपविभाग पडतात, एक उद्देश्य विस्तार आणि दुसरा उद्देश्य। आणि विधेय विभागाचे एकूण 4 उपविभाग पडतात, त्यामध्ये पहिला आहे कर्म व कर्मविस्तार,
त्याच्यानंतर विधान पूरक आहे, त्याच्यानंतर विधेय विस्तार आणि विधेय असा भाग आपल्याला पाहावा लागणार आहे। याच्यावरती हमखास परीक्षेला प्रश्न असतोच। त्याच्यानंतर पुढचा शिकण्यासारखा भाग आहे, पुढचा घटक आहे तुमचा अलंकार। अलंकार अलंकाराचे मुख्य दोन प्रकार शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार। शब्द अलंकाराचे एकूण तीन प्रकार पाहिजेत आपल्याला, अर्थ अलंकाराचे 20-22 प्रकार आहेत, ते आपण त्या त्यावेळेस पाहूया। त्याच्यानंतर पुढचा भाग आहे वृत्ते। वृत्ते वृत्ताचे एकूण चार प्रकार पडतात, तेही आपल्याला पाहिजेत। त्यात अक्षरगण वृत्त आहे, मात्रा वृत्त आहे, छंद आणि मुक्त छंद, अशा पद्धतीने ते वृत्ते पाहिजे। त्यानंतर 14वा भाग चालेल शब्द शक्ती। शब्द शक्तीवरती हमखास परीक्षेला प्रश्न असतोच। शब्द शक्ती एकूण तीन प्रकारचे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, असे तीन शब्द शक्ती आहेत। त्यानंतर 15वा भाग आहे रस, काव्याचे रस। काव्याचे रस एकूण 9 प्रकारचे आहेत, तेही आपल्याला पाहिजे। त्यानंतर पुढचा भाग आहे काव्याचे गुण। काव्याचे गुण त्याच्यानंतर पुढचा भाग आहे काव्याचे गुण झाल्याच्या नंतर 17वा भाग चालेल तुमचा हा जो महाराष्ट्राचे बरेच विद्यार्थी यावरती चुकत असतात किंवा या घटकाचा अभ्यास करत असताना आपण चुकीच्या पद्धती अवलंबलेल्या असतो। तर इथे बघा पुढचा घटक आहे समानार्थी शब्द, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द। समानार्थी व विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर 18वा प्रकरण आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे। व्याकरणातला भाग नाहीये, तुम्हाला पुस्तकात कुठे सापडणार नाही तो घटक, पण तो शिकण्यासारखा भाग आहे ज्याला म्हणतात शुद्ध शब्द। याच्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, म्हणजे हा घटक जो आहे तो व्याकरणातील किती घटकाला सोबत घेऊन चालणारा भाग आहे याच्यावरती आपण आज बोलणार आहोत। त्याच्यानंतर पुढचा भाग आहे 18 घटक झाल्याच्या नंतर आता बाकी जे आहेत तर ते तुम्ही स्वतःही अभ्यासू शकता किंवा ते वाचूनही तुम्हाला कळण्यासारखं आहे। तर या व्यतिरिक्त तुम्हाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आणखी 4 घटक पाहिजे, म्हणजे ते म्हणजे कोणते की एक तर वाक्प्रचार, वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे। त्यानंतर म्हणी आहे, म्हणी करावे लागणार आहेत। त्यानंतर अलंकारिक शब्द आहेत आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द। विशेषतः मी असं म्हणेन की राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना आता या 4 घटकांचा अभ्यास सगळ्यांनीच करायचा आहे, पण या 4 घटकावरती विशेष राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी जर भर दिला तर 100% तुम्हाला निबंध लेखनामध्ये, सारांश लेखनामध्ये तुम्हाला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। याला टाळून चालणार नाही। हे जे 4 घटक सांगितले मी, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द, या 4 घटकांचा अभ्यास राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायचा आहे, त्याचा कसा फायदा होईल ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला। की या 4 घटकांचा अभ्यास करत असताना तुम्हाला विश्लेषणात्मक पेपरला 100% फायदा होत असतो आणि व्यवस्थित अपेक्षित मार्क मिळवता येत असतात। तेव्हा आपण पाहूया काय होणार आहे काय नाही। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त सरळ सेवेचे विद्यार्थी जर असतील, सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला मराठीची साहित्य रचना यावरती विशेष करून प्रश्न परीक्षेला येत असतात, तर ते मराठीची साहित्य रचना सुद्धा तुम्हाला बघावी लागणार आहे। तर आता इथे मी तो भाग सांगणार नाही। आता लक्ष द्यायचे, जर कोणाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचे असेल तर तुम्ही मारून घेऊ शकता। तर एवढे घटक आहेत, एवढ्या घटकांमध्ये आपले मार्क चुकतात कुठे या घटकांच्या अशा या क्रमाने जर तुम्ही अभ्यास करत गेला तर मराठीमध्ये मार्क मिळवणं खूप सोपं असतं, अत्यंत सोपं असतं आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मिळवू शकता। उगाचच मराठी व्याकरण घेतलं आणि लगेचच वाक्यकृतकरणचा अभ्यास करतो किंवा लगेचच समास करतो असं चालणार नाही। या क्रमाने तुम्ही मांडत चला, या क्रमाने कुठपर्यंत किमान शब्दशुद्धी इथपर्यंत तरी तुमचा क्रम असाच असला पाहिजे, तर पुढचा घटक तुम्हाला 100% कळतो आणि
पुढच्या घटकावरती जे प्रश्न येणार आहेत त्या मागच्या घटकांशी कशी सांगड घालता येईल त्याची थोडक्यात तुम्हाला मी उजळणी करून देणार आहे. आणि आज कोणत्या घटकावरती आपल्याला विशेष चर्चा करायची आहे तर ती आहे शब्द सिद्धी. फार मोठा आवाका आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी शब्दसिद्धीचा अभ्यास करत असताना काही ट्रिक्स बनवलेल्या असतात, पाठांतर केलेले असतात, ट्रिक्स बनवून पाठांतर केलेले असतात. तर ट्रिक्स बनवून पाठांतर करत असताना आपली आपल्याला ती कळाली पाहिजे विशेषतः. आणि ट्रिक्स बनवून सगळे एवढी मोठी शब्दाची सिद्धता आहे तर सगळ्या घटकावरती किंवा सगळ्या मुद्द्यावरती तुम्हाला ट्रिक्स बनवणं शक्य होणार नाही. त्यासाठी हा घटक नेमका समजला किती प्रमाणात आहे याला खूप महत्व आहे. आणि हा घटक जर तुम्हाला एकदा व्यवस्थित समजला तर या हा घटक एकूण चार घटकांवर सोबत घेऊन चालत असतो. आणि सोबत घेऊन चालत असताना हे जे चार घटक सोबत घेऊन चालणारा चालणारे घटक आहे आता या घटकावरती 100% विद्यार्थ्यांचे 90% प्रश्न या घटकाशी संबंधित असणाऱ्या घटकावरती प्रश्न असतात. आणि ते 100% पैकी 90% प्रश्न चुकत असतात. ते कोणते चुकणारे प्रश्न आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले मार्क आमचा जाण्याची दाट शक्यता असते हा पहिला सॉरी शुद्ध आणि अशुद्ध शब्द. आता शुद्ध आणि अशुद्ध शब्दाचा आणि शब्दसिद्धीचा काय संबंध आहे ते मी आज बोलणार आहे. त्याच्यानंतर शब्दसिद्धीचा आणि समानार्थी विरुद्धार्थी याचाही फार मोठा जवळचा संबंध आहे. म्हणजे हा घटक जर व्यवस्थित नाही केला तर तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शिकण्यासाठी सुद्धा जड जात असतं. शिवाय शब्दसिद्धी जर व्यवस्थित शिकलीत तुम्ही तर समास सुद्धा तुम्हाला सोपा जात असतो. बरोबर आहे. तर समास ऑलरेडी समासाचा अभ्यास करून शब्दसिद्धीचा अभ्यास करा की समास आपोआप कळत असतो, काही अडचण येणार नाही. आणि समास जर व्यवस्थित कळाला तर समास कधी व्यवस्थित कळतो जर तुम्ही संधी व्यवस्थित केली असेल तर. संधी आणि समास हा फार मोठा जवळचा संबंध आहे. हे दोघेही भाऊ बहीण आहेत. आता हे भाऊ बहिणीचं काम कसं असतं म्हणजे भाऊ भावाचं भाऊ बहिणीचं काम करत असतो कधी कधी, बहीण भावाचं पण काम करून देत असत म्हणजे घरातली काही कामं असतील तर निश्चितपणे. तसं संधी आणि समासाचा खूप जवळचा संबंध आहे. मी थोडक्यात बोलणार आहे त्याच्याबद्दल संधीबद्दल. आणि संधीवरती सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांचे चुकत असतात. ते का चुकतात, कसे चुकतात, ते का चुकू नये किंवा कसे चुकवायचे नसतात याच्यावरती आपण आज सविस्तर चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ न लावता मी आता बोलणार आहे शब्दसिद्धी या भागावरती. शब्दसिद्धीच्या भागावर बोलण्या अगोदर तुम्हाला मी बघा आता मी ना प्रत्येक घटकांचा संबंध कसा जुळवत असतो आणि एकदा मी शिकवल्याच्या नंतर तुम्हाला 100% त्याच्यावरती मार्क मिळणार म्हणजे मिळणार. मी असे काही घटक सांगणार आहेत याच क्रमाने तुम्हाला नोट्स पण मिळणार आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. तर बघा काय होणार आहे काय नाही. प्रश्न असतो पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. आपण शुद्ध शब्दापासून सुरुवात करूया. शब्दसिद्धीकडे येऊया. शब्दसिद्धीकडून संधीकडे येऊयात. संधीकडून मग परत शब्दसिद्धीकडे कसं जाता येईल. परत समानार्थी विरुद्धार्थीचा म्हणजे मी 4-5 घटक जे आता सांगितले तुम्हाला ज्याच्यावरती महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हमखास प्रश्न चुकत असतात, मार्क मिळत नसतात. मग ते मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही निश्चितपणे सगळ्यांच्या वर असणार आहात. तर पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. त्यात पहिला प्रकार आहे, पहिला शब्द आहे, एक शब्द परीक्षेला येतो वारंवार येतो आणि आपण उच्चारतो एक आणि शब्द शुद्ध असतो एक. तर लक्षात द्या पहिला शब्द आहे कोट्याधीश, दुसरा शब्द आहे तोच पण रचना थोडीशी वेगळी आहे कोट्याधीश, तिसरा पर्याय आहे कोट्याधीश,
आणि चौथा पर्याय आहे कोट्यधीश। कोणता पर्याय बरोबर आहे? तर काही लोकांना वाटतं की पर्याय क्रमांक एक बरोबर असेल, पर्याय क्रमांक दोन बरोबर असेल, पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल किंवा पर्याय क्रमांक चार बरोबर असेल। ज्यांचं उत्तर एक आहे त्यांचं उत्तर चुकलं, का चुकलं ते पण सांगणार। ज्यांचं उत्तर दोन आहे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे तेही का चुकलं ते सांगतोय। त्याच्यानंतर ती पर्याय क्रमांक तीन हे पण उत्तर चुकीचं आहे। आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार। कसं? जरा लक्ष दे। या शब्दामध्ये एक शब्द आहे कोट्याधीशचा, जर उच्चार केला तुम्ही तर पहिला शब्द निघतोय तुमचा कोटी आणि दुसरा शब्द निघतोय अधीश। अधीश, ओके। आता कोटी अधिक अधीश, इथे अधीश मध्ये अ आहे आणि धीची वेलेंटी दीर्घ आहे, अधीश। आता आणखीन त्या हे शिकण्या अगोदर एक मुद्दा इकडे लक्षात घ्या की संधी जी आहे ना आपली, संधी मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, संधी हा जो घटक आहे तर तो संधी हा घटक, संधी हा घटक जो आहे तो संधी हा घटक आपण संस्कृत मधून स्वीकारलेलो। कोणत्या भाषेतून? संस्कृत मध्ये। संस्कृत मध्ये तो जसा आहे जशा तसा आपण इथे घेतलेला। तर संधीचे मुख्य तीन प्रकार, एक स्वर संधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी, या तीनही प्रकारच्या संधी पासून बनणारा शब्द 100% कोणता असतो? संस्कृत असतो। कोणता असतो? संस्कृत शब्द असतो। संधीच्या तीनही संधी पासून बनणारा शब्द संस्कृत असतो, कारण संधी हा घटकच आपण पूर्णतः संस्कृत मधून घेतलेले आहोत। तर इथे लक्ष द्या, आता या शब्दाची इथे संधी झालेली आहे, संधी झालेली आहे। इथे पहिल्यांदा आपण सांगणार आहोत की अधीशचा धी दीर्घ आहे तो कसा, त्याची अगोदर सिद्धता मी तुम्हाला सांगणार। यामध्ये अधी अधिक ईश असे दोन शब्द आहेत, अधी अधिक ईश, आणि हा संस्कृत शब्दापासून संधी झालेली आहे, इथं पण संधी झालेली आहे। आणि संधी होत असताना नेमकं काय होतं? जोड शब्द तयार करताना दोन शब्द एकमेकांसमोर आले असता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन वर्णांची बेरीज करणे म्हणजे संधी होय। दोन वर्णांची, दोन शब्दामधल्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, अशा दोन वर्णांची जेव्हा बेरीज होते तेव्हा त्या बेरजेला म्हणतात संधी। आणि संधीच्या या तीन प्रकारापासून बनलेला शब्द संस्कृत असतो, आणि संस्कृत शब्द जेव्हा ते मूळ स्वरूपात असतात तेव्हा त्याचा जो अंत्यस्वर आहे तो ऱ्हस्वांत असतो। कसा असतो? ऱ्हस्वांत असतो, म्हणजे ऱ्हस्व असतो। आता इथे या दोन शब्दाची संधी आपल्याला साधायची आहे। पहिल्यांदा दोन शब्दाची संधी साधत असताना पहिला शब्द आहे अधि, दुसरा शब्द आहे ईश। अधि मध्ये अ आहे, असे उपसर्ग आहेत, संस्कृत उपसर्ग। बघा, संस्कृत उपसर्ग आला म्हणजे इथे उपसर्ग आहे, म्हणून जर संधी टॉपिक मध्ये कळालं तर शब्दसिद्धीमध्ये उपसर्ग घटित शब्द कळतात तुम्हाला। मग संस्कृत उपसर्ग घटित ओळखा, मराठी उपसर्ग घटित ओळखा, संस्कृत प्रत्यय घटित ओळखा, मराठी प्रत्यय घटित शब्द ओळखा, बरोबर? म्हणजे याचा संबंध समासाशी आहे शिवाय शब्दसिद्धीशी सुद्धा आहेच। इथे पहिल्या शब्दात आपण संधी साधणार आहोत का? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, धची फोड केली, धला खाली घेतला, धची फोड केली, शेवटचा वर्ण निघाला ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा दीर्घ ईचा। आता मराठीमध्ये स्वर संधीमध्ये दीर्घतर स्वर संधी नावाची एक संधी आहे, नियम आहे, तर ती काय म्हणते? सदा दोन सजातीय स्वर एकमेकांसमोर आले असतात त्या दोन्ही स्वरांबद्दल त्या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो, म्हणजेच ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास त्या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो, तो म्हणजे दीर्घ ई। मग या दोन्ही स्वराबद्दल झाला दीर्घ ई, मागे राहिला ध, बरोबर? आता दोन्हींची बेरीज करायची, ध अधिक ई धी, कसा? दीर्घ।
मग इथून आपण काय घेतलं खाली डी, इथून काय घेतला ई, मागे काय उरला अ आणि तिकडे काय उरला श, अधि अधिकीश अधीश. आता तुम्हाला वाटेल आ का नाही, तर एक लक्षात घ्या अधि कॉमा अभि कॉमा परी, हे सगळे उपसर्ग जे आहेत ते संस्कृत उपसर्ग आहे आणि संस्कृत उपसर्गामध्ये अ अ अ आहे, आ नाही, आ नाही, अ चे उपसर्ग आहे, अयुक्त आहे. म्हणून आपण इथे अधि घेतलाय आणि तो आलाय इथे जशास तस, म्हणजे अधीश का आदिश, अधीश का, कारण अधि अधिक ईश म्हणून अधीश. ओके, म्हणून अधीशची वेलेंटी दीर्घ आणि त्याच्यामध्ये आहे अ. आता तुम्ही इकडे बघा की हा शब्द कशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येतो किंवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने देता येतं. आता काहीच करायचं नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला तो शब्द साधायचा आहे. एकदा समजलं की साधता येतो. मग आता इथे परत पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, आता ई पुढे सजातीय स्वर नाही आला, आता आला विजातीय स्वर. बरोबर आहे. मग मराठीमध्ये नियम आहे स्वर संधीचा, चौथा नियम आपण यणादेश म्हणून पाहणार आहोत. तर यणादेश असं म्हणतंय की ई पुढे कोणताही विजातीय स्वर आला, विजातीय म्हणजे वेगळा स्वर आला, तर या ई बद्दल काय येतं, य येतं. ईचा य झाला असेल तर 100% ईचा य उचा व आणि रुचा र, त्याच्याही बद्दल एक शब्द सांगणार आहे मी तुम्हाला. पुढे राहिला अ, मागे राहिला ट. ओके, आता मागे ट राहिला, आता जोडून घ्यायचे ट अधिक य अधिक अ, ट काट्या ट, कारण पुढे अ असल्यामुळे. बरोबर आहे. इथून घेतला आपण टी, इथून घेतला अ, मागे करायला को आणि तिकडे करायला धीश. कोटी अधिक अधीश, कोट्यधीश, कोट्याधीश नाही, कोट्यधीश शब्द सुद्धा आहे. बरोबर आहे. इथे धीशची वेलेंटी ह्रस्व आहे म्हणून पहिला पर्याय येणार नाही. इथे धीशची वेलेंटी दीर्घ आहे पण कोट्या असल्यामुळे हा येणार नाही. इथे ह्रस्व असल्यामुळे येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार. अशा पद्धतीने तुम्हाला ते संधी साधावी लागणार आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा शब्द असतो फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये जोडाक्षर असेल आणि जोडाक्षरामध्ये य व आणि र युक्त जोडाक्षर जर असेल तर बहुतांश वेळेस तो शब्द संधीने बनलेला असतो. आणि संधीने बनलेला असताना जर जोडाक्षरामध्ये य दिसलं तर तो य कशाच्या जागी आलेला आहे, ईच्या जागी आलेला आहे. व दिसलं तर तो कशाच्या जागी आलेला असावा, ऊच्या जागी आलेला असावा. आणि र दिसलं तर तो कशाच्या जागी आलेला असावा, रुच्या जागी आलेला असतो. तर आपण पाहूया पुढे काय होणार आहे काय नाही. तर आता संधी आणि समास या दोघांची सांगड कशी घालता येईल किंवा तो शब्द कसा असतो काय नाही ते आपण पुढे पाहणारच आहोत, काळजी करू नका. संधी आणि समासाचं रिलेशन काय आहे, संबंध काय असतं ते बघा. एक शब्द आहे लंका अधिक ईश्वर. बरोबर आहे. लंका अधिक ईश्वर, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. आ पुढे ई आला तर गुणादेश होतो ए आणि पुढे आहे मागे आहे क, क अधिक ए काय होईल के, क अधिक ए काय झाला के झाला. इथून का, इथून ई, मागे करायला ल आणि तिकडे करायला स्वर. लंका अधिक ईश्वर, लंकेश्वर हा शब्द संधीने बनलेला आहे आणि हा शब्द समास म्हणून सुद्धा काम करत आहे. लंकेश्वर म्हणजे काय, लंकेचा ईश्वर, लंकेचा ईश्वर. बरोबर. षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. जर या संधियुक्त समास शब्दाचा विग्रह केला, सामासिक विग्रह केला, तर उत्तर येतं लंकेचा ईश्वर. आता तुम्हाला मी संधी आणि समास यातला फरक पण सांगून देणार. बरोबर. तर असाच एक शब्द असणार आहे तुम्हाला एक आणखी, राम अधिक ईश्वर. राम अधिक ईश्वर, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, म मध्ये दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास ए होतो, मागे राहिला म, म अधिक ए काय झाला मे,
इथून घेतला म इथून घेतला ई मागे राहिला रा तिकडे राहिला श्वर राम अधिक ईश्वर रामेश्वर हा सुद्धा गुणादेश ने संधीने बनलेला शब्द आहे बरोबर आहे आता हा शब्द संधीने बनलेला आहे आणि हाही शब्द संधीने बनलेला आहे बरोबर आहे पण हा बनलेला संधीने शब्द बनलेला शब्द सामासिक शब्द म्हणून सुद्धा काम करतो पण लंका अधिक ईश्वर लंकेश्वर म्हणजेच लंकेचा ईश्वर हा सामासिक विग्रह झाला या संधियुक्त शब्दाचा आता राम अधिक ईश्वर रामेश्वर आता काय रामाचा ईश्वर नाही रामाचा ईश्वर म्हणता येणार नाही कारण रामेश्वर हा शब्द केवळ संधियुक्त शब्द आहे आणि लंकेश्वर हा शब्द संधियुक्त शब्द पण आहे शिवाय सामासिक शब्द सुद्धा आहे आता याच्यावरती प्रश्न येतो आणि थोडक्यात प्रश्न असतं सगळं व्यवस्थित पण प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते आणि परीक्षेला येतो प्रश्न कसा तर तुम्हाला मी आता सांगणार आहे की संधी आणि समासामध्ये बघा रामाचा ईश्वर होणार नाही रामेश्वर हा शब्द केवळ संधियुक्त शब्द आहे आणि लंकेश्वर हा शब्द संधियुक्त पण आहे आणि सामासिक शब्द म्हणून सुद्धा काम करत असतो मग याच्यावरती प्रश्न परीक्षेला कसा येतो लंकेश्वर या सामासिक शब्दाचा संधी विग्रह सांगा आता तुम्हाला वाटतं की सामासिक शब्द पण आहे संधी विग्रह कसा होईल आणि पहिलाच पर्याय असतो त्याच्यामध्ये लंकेचा ईश्वर आम्हाला वाटतंय सामासिक शब्द उच्चार केलाय प्रश्नामध्ये म्हणजे तुम्हाला सामासिक विग्रह सांगायचं असं नाही म्हणजे जे संधियुक्त शब्द सामासिक शब्द म्हणून काम करतात तर हा शब्द कोणत्या दोन शब्दापासून बनलाय लंका अधिक ईश्वर हा झाला याचा संधियुक्त विग्रह आणि लंकेचा ईश्वर हा झाला त्याचा सामासिक विग्रह कळलं म्हणजे म्हणून मला एकच गोष्ट सांगायची की बरेचसे संधीने बनलेले शब्द सामासिक शब्द असतात बरेच सामासिक शब्द हे संधियुक्त शब्द असतात पण सगळेच संधियुक्त शब्द सामासिक शब्द नसतात सगळेच सामासिक शब्द संधीने बनलेले नसतात म्हणून प्रश्न कसा आला त्याच्यावर अवलंबून आहे की एखादा सामासिक शब्द दिला जातो आणि विग्रह विचारला जातो संधीचा सामासिक शब्दाचा विग्रह वेगळा सामासिक विग्रह वेगळा आणि संधी विग्रह वेगळा म्हणून विचारलंय काय हे फार महत्वाचं आहे आणि तेव्हा बऱ्याच वेळेस आपल्याला लंकेश्वर वाचल्या वाचल्या आम्हाला लंकेचा ईश्वर येतो लगेच पहिलाच पर्याय असतो आपण टिक करत असतो आणि ऐकत असतो पण प्रश्न विचारायची पद्धत वेगळी आहे की लंकेश्वर या सामासिक शब्दाचा संधी विग्रह सांगा मग संधी विग्रह आपल्याला व्यवस्थित सांगावा लागणार आहे त्याचं कारण काय असे प्रश्न विचारण्याचे कारण संधीने बनलेले शब्द सामासिक शब्द म्हणून सुद्धा काम करत असतात तर हे मुद्दा तुम्हाला कळाला असावा बरेच असे संधीने म्हणजे संधी हा मुद्दा तुम्हाला कळाला असावा थोडक्यात म्हणजे संधी किती व्यवस्थित करावी लागणार आहे तर या व्यतिरिक्त आपण आता वळणार शुद्ध शब्द आपण वळलो होतो आपण कोट्यधीश हा शब्द बघितला होता आता आपण शुद्ध शब्दाचा अभ्यास करत असताना नेमका आणखी कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे त्याचं नाव आहे शब्द सिद्धी आता शब्द सिद्धीमध्ये एक मी मुद्दा शिकवणार आहे तुम्हाला एक मुद्दा इथे मी 10 मिनिटात शिकवणार आहे 10 मिनिट अगोदर शिकवल्यानंतर तर त्या 10 मिनिट शिकल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती किमान 200 शुद्ध शब्द काढू शकता 200 शुद्ध शब्द तुम्ही तयार करू शकता अगोदर मी तुम्हाला शिकवणार आणि नंतर मग तुम्हाला त्याच्यावरती परीक्षेला जे प्रश्न आलेले त्या प्रश्नाची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर हा मुद्दा लक्षात ठेवा स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधीने बनलेला शब्द 100% कोणता असतो संस्कृत आता संस्कृत नेमका काय असतं आणि मराठी काय असतं हे लक्षात घ्या जेव्हा हा प्रत्यय आहे बरोबर आहे हा इक प्रत्यय रस्व इक प्रत्यय आणि रस्व इत प्रत्यय आहे हे रस्व इक आणि रस्व इत प्रत्यय असेल तर 100% हे शब्द हे प्रत्यय आहे कोणत्या भाषेचे संस्कृत भाषेचे संस्कृत भाषेचे आणि इक प्रत्यय दीर्घ आणि इत प्रत्यय दीर्घ जर असेल तर 100% हा प्रत्यय आहे मराठीचा कोणाचा मराठी
हा प्रत्यय कोणाचा आहे? मराठीचा आहे. आता बघा, मी एक प्रत्यय तुम्हाला शिकवणार आहे आणि हे शिकवल्यानंतर शिकता शिकता आपल्याला किती घटकांचा अभ्यास करता येतो तर ते आपण आज पाहणार आहोत. बघा थोडस लक्षात घ्या, एक प्रत्यय जो आहे तो एक प्रत्ययावरती आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न या प्रत्ययावरती आले. या प्रत्ययावरती याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रत्यय आहेत ते मी शिकवणारच आहे पुढे, पण आज आपण एक प्रत्यय ऱ्हस्व एक प्रत्यय शिकणार आहोत जो कोणत्या भाषेचा आहे? संस्कृत भाषेचा आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला प्रत्यय म्हणजे काय हे सांगून देणार आहोत. प्रत्यय म्हणजे काय जरा लक्ष द्यायचं. हा मूळ शब्द बरोबर आहे, मूळ शब्द आहे आपण असा घेतला जन्म, असा मूळ शब्द आहे समजून घे. जन्म हा मूळ शब्द आहे. या मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लागली तर त्या एक किंवा अनेक अक्षरेला म्हणतात उपसर्ग. आणि या एक किंवा अनेक अक्षरे लागून जो एक जोड शब्द तयार होतो त्याला म्हणतात उपसर्ग घटित शब्द. त्याच्यानंतर मूळ शब्दाच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लागली तर त्या एक किंवा अनेक अक्षरेला म्हणतात प्रत्यय. आणि हा प्रत्यय लागून जो एक जोड शब्द तयार होतो त्याला म्हणतात प्रत्यय घटित शब्द. आता मूळ शब्द आहे जन्म, याच्या पाठीमागे एक अक्षर लागला कोणता? आ, म्हणजे हा आजन्म शब्द तयार झाला. हा झाला उपसर्ग घटित शब्द. थोडक्यात समजून घ्यायचं बरोबर. आजन्म आता तो कुठे असतो काय असतो मग आता लक्ष द्यायचं की हे प्रत्यय कोणता त्याच्यावरती तो कोणत्या भाषेतला प्रत्यय सहज ओळखता येईल. त्याच्यानंतर मागे न लागता कधी कधी पुढे लागतो बरोबर आहे. हा झाला प्रत्यय, म्हणजे मूळ शब्दाच्या पुढे लागला तर प्रत्यय, मूळ शब्दाच्या मागे लागला तर उपसर्ग. मग आता हा इक जो आहे ना आणि इत जो आहे ना हे सगळे प्रत्यय आहे म्हणजे शब्दाच्या पुढे लागणार आहे. तर पुढे लागत असताना आता नेमकं काय होतं काय नाही. हा संस्कृत एक प्रत्यय जो आहे तो संस्कृत एक प्रत्यय लागत असताना हा संस्कृत प्रत्यय, संस्कृत प्रत्यय हा संस्कृत शब्दालाच लागत असतो आणि मराठी प्रत्यय हा मराठी शब्दालाच लागत असतो. आता संस्कृत प्रत्यय एक प्रत्यय लागत असताना नेमकं काय होतं जरा लक्ष द्यायचं. याची पार्श्वभूमी अशी आहे की एक प्रत्यय लागत असताना ज्या शब्दाला ते लागणार आहे त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरामध्ये जर अ हा स्वर असेल तर एक प्रत्यय लावत असताना एक प्रत्यय लागल्यानंतर अचा होतो आ, असा बदल होतो, अशी वृद्धी होत असते. अचा काय होतो? आ होतो. त्याच्यानंतर मूळ शब्दाच्या पहिल्या अक्षरात ई हा स्वर असेल तर ईचा होतो अय. ईचा काय होतो? अय. मूळ शब्दाच्या पहिल्या अक्षरात ऊ असेल तर ऊचा होतो औ. ऊचा काय होतो? औ. आणि मूळ शब्दाच्या पहिल्या अक्षरात रू असेल तर रूचा होतो आ. बरोबर आहे. जर ज्या शब्दाला तो एक प्रत्यय लागणार आहे त्या शब्दाच्या पहिल्या अक्षरामध्ये असे स्वर असतील तर एक प्रत्यय हा संस्कृत प्रत्यय लागत असताना असा बदल होत असतो, अशी वृद्धी होत असते. आणि असं जर झालं असेल तर समजून जायचं त्याला शेवटचा प्रत्यय लागलेला एक हा संस्कृत आहे आणि संस्कृत प्रत्यय लागत असताना हा बदल 100% होत असतो. आणि संस्कृत असेल तर तो लागलेला ज्या शब्दाला ते लागणार आहे तो शब्द सुद्धा कोणता असतो? संस्कृतच असतो. मग संस्कृत असताना आता नेमकं काय होणार आहे काय नाही ते पाहू आपण. मी काही मोजके शब्द कसा असतं जरा लक्ष द्यायचं. समजा एक पहिला शब्द लिहिला मी कोणता? समाज, असा एक शब्द लिहिला. समाज शब्दाला आम्हाला एक प्रत्यय लावायचा आहे. एक म्हणजे कोणता? संस्कृत प्रत्यय लावायचा आहे. संस्कृत प्रत्यय लावत असताना असा बदल करावाच लागतो तरच तो संस्कृत प्रत्यय असतो, अन्यथा नाही.
आणि हा प्रत्यय लागत असताना आपोआप बदल होत असतो, 100% बदल होत असतो. कसा ते जरा लक्ष द्यायचे. आता समाज या शब्दाला एक याचे शुद्ध शब्द कसे तयार करायचे ते आता बघा. एक एक शब्द बघायचे आता तुम्हाला. एक प्रत्यय लावत असताना पहिल्या अक्षर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संस्कृत एक प्रत्यय लावत असताना ज्या शब्दाला ते लागतं त्या शब्दाच्या केवळ फक्त आणि फक्त पहिल्या अक्षरातच बदल होते, दुसऱ्या कोणत्याच अक्षरात बदल होत नाही. आता मी शिकवल्यानंतर परीक्षेत आलेले प्रश्न कसे सोडवायचे किंवा याच्यावरती प्रश्न कसे आलेले त्याचं पण सविस्तर चर्चा करणार आहोत. समाज या शब्दाला संस्कृत एक ऱ्हस्व प्रत्यय लावायचा असेल तर त्याच्या पहिल्या अक्षरात बदल करावा लागतो. पहिल्या अक्षरामध्ये स मध्ये अ हा स्वर आहे. कोणता स्वर आहे? अ. मग अचा काय करावा लागणार आपल्याला? आ करावा लागणार. म्हणजे स चा काय होणार? सा करावा लागणार. स चा झाला सा. पुढे काय आहे? मा. स चा सा केल्यामुळं या ज मध्ये जो मिसळणारा स्वर आहे तो ऱ्हस्व असेल. म्हणून सामाजिक शब्दाची वेल्यांटी कशी? ऱ्हस्व. कशी असणार? ऱ्हस्व असणार. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा. समजा मी म्हणलं धर्म शब्द आहे, याला सुद्धा मला एक प्रत्यय लावायचा आहे, तर याच्या पहिल्या अक्षरात कोणता स्वर आहे? अ. म्हणजे अचा काय होणार? आ. म्हणजे ध चा काय केला मी? धा केला. म्हणून म मध्ये जो मिसळणारा ए आहे तो कसा असणार? ऱ्हस्व. म्हणजे हा शब्द सुद्धा कोणता आहे? संस्कृत आहे. आता याला एक प्रत्यय याची वेल्यांटी ऱ्हस्व आहे. म्हणजे परीक्षेला प्रश्न येताना बघा, धर्म शब्द तत्सम तद्भव कोणता? तर हा तत्सम आहे. तत्सम शब्द कशाला म्हणतात? संस्कृत मधून मराठीत आलेले जसेच्या तसे. इथं जर तुम्हाला हे मुद्दे जर कळाले तर तत्सम शब्द कळतात, तद्भव शब्द कळतात, देशी शब्द कळतात, बरोबर आहे, परभाषी शब्द कळत असतात. म्हणजे एकाच घटकाचा अभ्यास करत असताना आपण एकेका किती पुढच्या घटकांचा अभ्यास करताय ते जरा लक्ष द्यायचे. धार्मिकची वेल्यांटी कशी? ऱ्हस्व. कारण धचा काय झालाय? धा. त्याच्यानंतर संसार शब्द आहे. कोणता? संसार शब्द. आता जर चुकून हा प्रश्न आला परीक्षेला की कोणत्या भाषेतला शब्द आहे किंवा कोणता शब्द आहे सिद्ध शब्द, त्यामध्ये तत्सम आहे, तद्भव आहे, देशी आहे किंवा परदेशी, जरा लक्ष द्यायचं. याला एक प्रत्यय लावायचं आहे आपल्याला. आपला मुद्दा जो चालू आहे त्याच्याकडे एक प्रत्यय लावत असताना आद्या अक्षरामध्ये स आहे, स चा काय करावा लागणार? सा करावा लागणार. स चा झाला सा. पुढे काय आहे? साच आहे. स चा सा केल्यामुळे र मध्ये मिसळणारा ई कसा आहे? ऱ्हस्व. म्हणून शब्द तयार झाला कोणता? सांसारिक. सांसारिक नाही, सांसारिक शब्द शुद्ध आहे. शब्द शुद्ध आहे म्हणजे सांसारिक शब्द शुद्ध आहे. जर चुकून संसार शब्द कोणत्या प्रकारचा आहे असं ओळखा म्हणलं तर तुम्ही 100% काय लिहिणार? संस्कृतच लिहिणार. कारण त्याला एक प्रत्यय लावून त्याच्यावरून असा शब्द तयार झालेला, त्यामुळे तो शब्द संस्कृत आहे. कारण एक हा संस्कृत ऱ्हस्व प्रत्यय ज्याला लागतं तो शब्द सुद्धा संस्कृतच असतो. म्हणून संस्कृत प्रत्यय संस्कृतलाच लागत असतो. नो इंटरकास्ट, बरोबर, ज्याचं त्यालाच पाहिजे. इकडं कळालं? इकडे बघा आणखी पुढचा शब्द. आता बघा समास शब्द आहे. आता समास शब्द कशापासून बनलाय? संधीपासून बनलेले आहे. कोणत्या संधीपासून? व्यंजन संधीपासून बनलेले आहे. आणि नाही कळालं तर जरा लक्ष द्यायचं, याला एक प्रत्यय लावून बघा. बरोबर आहे. या सचा सा जर झाला तर 100% हा संस्कृत शब्द आहे. बरोबर आहे. मग याला एक प्रत्यय लावत असताना आपल्याला सचा काय होणार? सा. म्हणून पुढचं काय झाला? मा. सचा सा झाला म्हणून पुढच्या स मध्ये मिसळणारी वेल्यांटी कोणती? ऱ्हस्व. म्हणून सामासिक शब्दाची वेल्यांटी सुद्धा कशी असणार? ऱ्हस्वच असणार आहे. त्याच्यानंतर वर्ष शब्द आहे. कोणता शब्द आहे? वर्ष शब्दाला एक ऱ्हस्व प्रत्यय लावायचे. वर्ष शब्द सुद्धा 100% संस्कृत आहे. हा पण साधित शब्दच आहे. पुढे पाहणार आहोत आपण शब्दशिद्धीमध्ये कसं. ज याला एक प्रत्यय लावा. व मध्ये कोणता स्वर आहे? अ. अचा काय होणार? आ. म्हणून वचा झाला वा. वचा वा झाला म्हणून वार्षिकची वेल्यांटी सुद्धा कशी? ऱ्हस्व. बरोबर. नीट लक्ष द्यायचं. आता परत आणखी संकेत शब्द आहे. कोणता शब्द आहे? संकेत शब्द आहे. संकेत शब्दाला एक प्रत्यय लावला. बरोबर आहे. सचा काय होणार? सा. जशा तस बाकी. सं. बरोबर. सला सा. सचा झाला सा. पुढे काय आहे? के. आणि त मध्ये काय मिसळणार? एक. म्हणून सांकेतिकची वेल्यांटी कशी? ऱ्हस्वच. बरोबर. स्वभाव शब्द आहे.
स्वभाव शब्दाला जर एक प्रत्यय लावला, स्वभाव शब्दाला एक प्रत्यय लावला, ऱ्हस्व एक संस्कृत प्रत्यय, आद्या अक्षरात स्व मध्ये अ आहे म्हणून स्वतः झाला स्वा, पुढे राहिला भा आणि व मध्ये मिसळला एक ऱ्हस्व कारण बदल झालाय म्हणून. स्वाभाविक ची वेरंटी सुद्धा कशी ऱ्हस्वच असणार आहे. स्वाभाविक शब्द आहे असा बरोबर, म्हणजे स्वभाव शब्द सुद्धा तत्सम आहे, म्हणजे तोही संस्कृत शब्द आहे, म्हणजे त्याच्यात बदल व्हायला बदल व्हाय. आणि एक लक्षात आणखी घ्या की असा एक प्रत्यय लावत असताना फक्त आणि फक्त पहिल्या अक्षरात बदल होतो, बाकी कोणत्याच अक्षरात बदल होत नाही. कितीही मोठा शब्द असू द्या, पहिल्या अक्षरात बदल होतो असा, म्हणजे अशी स्वर असतील तर असं होतं. आणि शेवटच्या शब्दामध्ये जो एक प्रत्यय मिसळणार आहे, म्हणजे शेवटच्या अक्षर म्हणजे उपांत्य अक्षराची जी वेलंटी असते ती कशी असते, ऱ्हस्व असते. कशी असते, ऱ्हस्व असते. त्याच्यानंतर आणखीन काही शब्द आहेत, आता त्याच्यावरती परीक्षेला पडणारे शब्द आपण पाहणार आहोत. प्रदेश शब्द आहे, कोणता शब्द आहे, प्रदेश शब्द आहे. याला जर एक प्रत्यय लावला तर काय होईल सांगा, प्र मध्ये अ आहे, प्रचा काय होणार प्रा, पुढे आहे दे आणि म्हणून शिप मध्ये वेलंटी ऱ्हस्व, म्हणून प्रादेशिकची वेलंटी कशी, ऱ्हस्व. त्याच्यानंतर हा झाला अ वरचा. आता बघा निसर्ग शब्द आहे, कोणता शब्द आहे, निसर्ग शब्द आहे. याला जर एक प्रत्यय लावला तर निसर्ग या शब्दामध्ये पहिल्या अक्षरात कोणता स्वर आहे, ई आहे, म्हणजे ई चा काय होणार, अय होणार, म्हणजे नीचा काय होणार, नय होणार, नीचा नय झाला, पुढे काय आहे स, नीचा नय झाला म्हणून ग मध्ये मिसळणार काय, ऱ्हस्व वेलंटी, म्हणून नैसर्गिकची वेलंटी सुद्धा कशी, ऱ्हस्व. त्याच्यानंतर इतिहास शब्द आहे, कोणता शब्द आहे, इतिहास. आणि इतिहास हा मूळ शब्द असा आहे, याला जर एक प्रत्यय लावला आपण बरोबर आहे तर आद्या अक्षरात कोणता स्वर आहे, ई, म्हणजे ई चा काय होणार, अय, म्हणून अय झाला, पुढे काय आहे ती, पुढे आहे हा बरोबर, आणि पुढे स मध्ये काय मिसळणार आहे, एक मिसळणार आहे, म्हणून ऐतिहासिक शब्दाची वेलंटी शेवटची कोणती, ऱ्हस्वच. कितीतरी शब्द निघतील तुमच्या असे कितीतरी शब्द. त्याच्यानंतर हा झाला ई वरती. बघा आता पुराण शब्द आहे, कोणता शब्द आहे, पुराण शब्दाला जर एक लावला, ऱ्हस्व एक संस्कृत लावला तर पू मध्ये कोणता स्वर आहे, ऊ, ऊचा काय होणार, अव होणार, म्हणजे पूचा काय होणार, पव, पूचा पव झाला, पुढे काय आहे रा आणि अन्न मध्ये काय मिसळणार, एक मिसळणार, म्हणून शब्द तयार होणार काय, पौराणिक बरोबर आहे. त्याच्यानंतर विशिष्ट शब्द आहे, विशिष्ट शब्द आहे, कितीतरी शब्द तयार करू शकता तुम्ही. याला जर एक प्रत्यय लावलं, एक प्रत्यय लावलं तर वैशिष्ट्यिक शब्द तयार होत, वैशिष्ट्य शब्द एक असे प्रत्यय आहे. तर त्यानंतर पुढचा आणखीन शब्द बघा, कुटुंब शब्द आहे. कुटुंब शब्द तत्सम का तद्भव बऱ्याच वेळेस पडलेला आहे, याला एक प्रत्यय लावून बघा, याच्या आद्या अक्षरामध्ये ऊ मध्ये ऊ आहे, ऊचा काय होणार, औ, म्हणजे कुचा काय झाला, कौ, पुढे काय आहे टू बरोबर, आणि ब मध्ये मिसळणार ऱ्हस्व वेलंटी, म्हणून कौटुंबिकची वेलंटी कोणती, ऱ्हस्व. त्याच्यानंतर पुढे बघा रुचा आर कसा होतो, एक रुद शब्द आहे, रुद म्हणजे हृदय, याला सुद्धा एक प्रत्यय लावला, एक प्रत्यय लावत असताना ह मध्ये ऋषीचा रु आहे, म्हणजे याची फोड जर केली तर ऋषीचा रु निघाला, पुढे राहिला द आणि त्याच्या पुढे लागणार आहे एक, म्हणजे आद्या अक्षरामध्ये जर रु हा स्वर असेल तर त्याचं काय होणार आहे, आर होणार आहे, म्हणजे रुचा झाला आर, पुढे करायला द, पुढे एक आणि याच्या मागे काय आहे ह, मग आता व्यंजन अधिक स्वर ह अधिक आ हा आणि हा र दच्या डोक्यावर जात रफार आणि ह चा रुचा आर झाला, म्हणून याच्यात मिसळणारी वेलंटी कोणती, ऱ्हस्व, म्हणून शब्द तयार होतो कोणता, हार्दिक. हार्दिक शब्दाची वेलंटी सुद्धा कशी आहे, ऱ्हस्वच आहे. बरेच शब्द आहेत बरोबर आहे, सिंधू शब्द आहे, सिंधू शब्द आहे. त्याच्यानंतर बरेच शब्द आहेत, त्याचे मासिक शब्द आहे, पौराणिक शब्द आहे, हार्दिक शब्द आहे, ऐच्छिक शब्द आहे, इच्छा, इच्छा शब्द बरा, इच्छा शब्दाला जर
इक लागला तर आद्या अक्षरामध्ये ई आहे, ईचा काय होणार आहे म्हणून ईचा झाला आहे म्हणून याच्य मध्ये मिसळणार ऐच्छिक। ऐच्छिक विषय असतो तुमचा ऐच्छिक, म्हणून ऐच्छिक ज्वलंती शब्द कशी रस्वच। आता मी किती शब्द जर सांगितले तर 100% तुम्हाला ते कळणार आहेतच। शिवाय आता मग मला सांगा मी काही शब्दाची ज्वलंती सांगतो तुम्हाला ते शुद्ध कसा ते सांगायचे तुम्हाला, बरोबर आहे? जसं की सांगा बरं ठराविक शब्द रस्व कि ठराविक शब्द दीर्घ, एक कि दोन। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सांगा उत्तर काय असणार, तर काही लोकांच्या मनामध्ये असणार आहे कि ठराविक ज्वलंती रस्वच, पण इथे उत्तर तुमचं चुकलेलं आहे, बरोबर आहे? हा उत्तर आहे याचं काय दीर्घ, ठराविक ज्वलंती दीर्घ आहे। खूप वेळेस परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर लक्षात घ्या ठराविक ज्वलंती आता दीर्घ का झाली, कारण हा शब्द कशापासून बनलाय ठराव। जर याला इक रस्व लागला असता, जर इक प्रत्यय रस्व लागला असता तर ठचा काय झाला असता ठा झालाय का नाही, म्हणून हा शब्द संस्कृत नाही आणि लागलेला प्रत्यय सुद्धा संस्कृत नाही, म्हणून इक प्रत्यय कोणता आहे ठराविक मध्ये दीर्घ आहे, कारण ठराव अधिक दीर्घ इक म्हणून शब्द तयार होतो ठराविक। म्हणून मराठी दीर्घ प्रत्यय इक लागत असताना मूळ शब्दाच्या अक्षरात बदल होत नाही, कळालं? आता हे तुम्हाला समजलेलं असावं। आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसे आलेले आणि कोणते आलेले तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शोधू शकता, प्रश्नपत्रिकेमध्ये शोधू शकता। मी जेवढे शब्द आता घेणार आहे ते सगळेच्या सगळे परीक्षेला कोणत्या म्हणजे राज्यसेवेला असतील, गट ब ला असेल किंवा गट क ला असेल, कुठं ना कुठं तो प्रश्न परीक्षेला आलेला आहे। जरा लक्ष द्यायचं आता, पहिला पर्याय पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा शारीरिक, दुसरा पर्याय शारीरिक, तिसरा पर्याय शारीरिक आणि चौथा पर्याय आहे शारीरिक। कोणता पर्याय बरोबर असेल सांगा। काही लोकांना वाटते आता हे सगळं दिसल्याच्या नंतर घाबरून जाण्याचे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही। या शब्दाच्या शेवटी इक प्रत्यय लागला, इक प्रत्यय तुम्हाला माहिती आहे, इक प्रत्यय लागलाय आणि आम्हाला माहितीये की इक प्रत्यय आमच्या सरांनी शिकवलेलं आहे की इक प्रत्यय रस्व जर असेल तर त्याच्या मूळ शब्दाच्या अध्या अक्षरात अशी स्वर पाहिजे तर तो शब्द रस्व आहे किंवा त्याची वेलंटी रस्व आहे शेवटची। आता लक्ष द्यायचे इथे सगळीकडे बघा शा 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 दिसत, शा दिसत म्हणजे काय असेल आ आहे, आ आहे इक प्रत्यय लागल्याच्या नंतर शा दिसत आहे तुम्हाला, आ दिसत आहे म्हणजे याच्या मूळ शब्दाच्या अध्या अक्षरात कोणता स्वर असेल अ, बरोबर आहे? म्हणजे शाचा काय करणार आपण श, म्हणजे यातला मूळ शब्द पण काढता येतो शरीर, मग आता शरीर शब्द तर असा काय हे तर कोणी सांगू शकत, म्हणून याला लागला इक प्रत्यय, बरोबर आहे? श चा झाला शा, बरोबर आहे? सचा शा झाला। पुढे आहे मी सांगितलं तुम्हाला फक्त पहिल्या अक्षरात बदल होते बाकी कोणत्याच नाही, पुढची रीची वेलंटी ऑलरेडी दीर्घ आहे, बरोबर आहे? म्हणून शचा शा झाला म्हणून शेवटच्या शब्दामध्ये वेलंटी कोणती रस्व, शारीरिक शब्दाची वेलंटी कशी आहे रस, पहिली दीर्घ दुसरी रस्व म्हणून पर्याय क्रमांक 4। हे का बरं नाही रस्व वेलंटी पण रीची पहिली रीची वेलंटी रस्व असल्यामुळं, इथं हा दीर्घ आहे आणि हे दीर्घ आहे दोन्ही दीर्घ असल्यामुळं, इथं का नाही पहिली रस्व आहे आणि दुसरी दीर्घ आहे त्यामुळं, म्हणून पर्याय क्रमांक 4। हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे, आता परत लक्षात घ्या कसं शोधायचं प्रश्न करायचं। पर्याय क्रमांक 1 पारंपरिक, खूप वेळेस प्रश्न परीक्षेला आलेला आहे, पारंपरिक पारंपरिक
पारंपरिक। हा एक प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे, कसा असणार? आता एक इक प्रत्ययच तुम्हाला माहिती आहे, पार्श्वभूमी माहिती बरोबर आहे, बाकी काही माहिती नाही आम्हाला बरं, एवढं जरी नाही कळालं। पारंपरिक हा शब्द जो आहे तो त्यातला मूळ शब्द शोधून बघा कोणता आहे। तुम्ही काय शोधू शकता, कोणी सांगेल पारंपरिक शब्द कशापासून बनलेला असावा, मूळ शब्द कोणता आहे त्यातला? परंपरा। मी आता तुम्हाला शिकवले शुद्ध शब्द कसे काढायचे, कसे तयार करायचे। याला जर ऱ्हस्व इक लागला असेल, ऱ्हस्व इक लागला असेल, संस्कृत शब्द लागला असेल, संस्कृत प्रत्यय लागला असेल, तर त्याच्या आद्या अक्षरात असे सुर असतील तर असा बदल होणार, मग प चा काय होणार? पा। फक्त पहिल्या अक्षरात बदल, दुसऱ्या कोणत्याच अक्षरात नाही। बऱ्याच लोकांना पहिला पर्याय वाटतो चुकीचा आहे, दुसरा पर्याय चुकीचा आहे, तिसरा पर्याय चुकीचा आहे, याचा पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे। जरा प चा काय झाला? पा झाला। पुढे काय आहे? र। आणि त्याच्या पुढे परंपरा मध्ये प आहे, पा नाही, म्हणून प ला प आणि प चा पा झालाय, म्हणून र मध्ये शेवटची व्हेरायटी कशी? ऱ्हस्व। म्हणून पारंपरिक शब्द शुद्ध आहे, पारंपारिक नाही। आपल्याला काय दिसण्यावरून, आपण दिसण्यावरून जात असतो, दिसण्यावरून जात असताना प र ची जी व्हेरायटी आहे त्या र ची व्हेरायटी आपण प चा काना म्हणून वाचत असतो, म्हणून पारंपरिक वाचत असतो, तसं चुकीचं आहे। म्हणून शुद्ध शब्द कोणता? पारंपरिक। कळालं? त्याच्यानंतर आणखीन बरेच शब्द आलेले, अजून घेऊया एक दोन शब्द, जरा लक्ष द्यायचे। हा, पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा। प्रात्याक्षिक, प्रात्याक्षिक, प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक। आता बघा या शब्दावरती तुम्हाला किती गोष्टींचा अभ्यास करता येतो ते मी सांगणार तुम्हाला। सांगा पर्याय क्रमांक किती? चार। आता तुम्हाला दोन बऱ्याच लोकांना वाटतं शेवटचं द्यायले बरं, म्हणून पर्याय क्रमांक चार। ज्यांनी चार विचार केला त्यांचं उत्तर चुकलेलं आहे, ज्यांनी एक केलं त्यांचं उत्तर चुकलेलं आहे। आता सांगा कोणता असेल? काही लोकांना वाटतं दोन, दोन वाल्यांचं चुकल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर। कसं ते तर लक्षात घ्यायचं, प्रात्यक्षिक शब्द जो आहे त्याच्यातला मूळ शब्द शोधा कोणता आहे, आणि त्याची वेरायटी ऱ्हस्वच का तेही मी सांगणार आहे। हा शब्द प्रत्यक्ष पासून बनलाय का? प्रत्यक्ष शब्दापासून बनलाय, प्रत्यक्ष। आता याची खातरजमा कशी करायची ते सांगते मी, म्हणजे कन्फर्म असाच शब्द शुद्ध आहे हे कशावरून सिद्ध करता येतं ते जरा लक्ष द्यायचं। म्हणजे अगोदरही तुम्हाला मी सांगितलं असतं पण फार लांबलचक व्हिडिओ होईल म्हणून मी सांगितलं नाही, जरा लक्ष द्यायचे। प्रत्यक्ष शब्दाला आता या शब्दामध्ये जर वाचलं तुम्ही तर इक 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 प्रत्यय लागलेला शेवटी बरोबर आहे। म्हणजे आता हा आपण समजून घेऊ, इक प्रत्यय लागलेला आहे ऱ्हस्व, ऱ्हस्व इक प्रत्यय हा कोणता आहे? संस्कृत आहे, संस्कृत असल्यामुळं ऱ्हस्व इक प्रत्यय कसं बघा। आता याच्यावरून आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे कसे, तोही प्रश्न परीक्षेला आलेला। इक प्रत्यय संस्कृतच का लागलेला आहे, आणि संस्कृत इक प्रत्यय असेल तर ज्या शब्दाला ते लागतं तो शब्द सुद्धा संस्कृत पाहिजे। मग हा शब्द संस्कृत आहे का बघूया। तरी पण एक छोटासा जर विचार केला तर याच्यात जोडाक्षर आहे मध्ये त्य, आणि त्यमध्ये ई जा, ती त्यमध्ये य दिसते तुम्हाला। समजा या शब्दाची जर फोड केली, आपण वर्णांची फोड केली, प अधिक र अधिक अ अधिक त अधिक ई अधिक त अधिक ई अधिक पुढे जोडाक्षर, पुढचं घ्यायची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट क्ष लिहिणार आहे। आता लक्ष द्यायचं, इथे जर त अधिक य अधिक अ अधिक क्ष अशी फोड आहे, बघूयात आपण। हे प अधिक र अधिक अ बरोबर प्र, परत राहिला त अधिक य अधिक अ अधिक क्ष। ओके, आता तुम्हाला माहिती आहे
नीट लक्ष द्यायचे प्र बरोबर आहे नीट लक्ष द्या इथे य झालेला आहे य झालेला आहे तर म्हणजे कशाच्या जागेवर येतं ईच्या जागेवर येतं म्हणजे याच्या जागेवर ईच्या जागेवर य आलेले म्हणजे याच्या ठिकाणी मी ई ठेवू शकतो बरोबर आहे याच्या जागेवर काय आलेले ईच्या जागेवर य आलेले म्हणजे ई ठेवू शकतो म्हणजे प्र ला प्र अक्षर झाला त अधिक ई काय झाला ती बरोबर आहे त अधिक ई ती पुढे काय आला अ ला अ आणि पुढे क्ष ला क्ष म्हणजे याच्यातला ज्याच्यातले दोन मूळ शब्द निघाले प्रति अधिक अक्ष आणि इथे झालेली आहे संधी जरा लक्ष द्या हा शब्द संस्कृत आहे का नाही ते बघा यातले दोन शब्द आहेत प्रति अधिक अक्ष प्रति अधिक अक्ष पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ई दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ ई पुढे कोणताही विजाती स्वर आला तर ईचा होतो यम यातच ते सांगितलं होतं तुम्हाला ईचा होतो य पुढे आहे अ मागे आहे त त अधिक य अधिक अ त्य प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यासमोर ना अक्ष म्हणजे डोळा बरोबर अक्ष म्हणजे डोळा प्रत्यक्ष इथून ती घेतलं खाली इथून अ घेतलं मागे राहिला प्र तिकडे राहिला क्ष प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष हा शब्द यणादेश या संधीने बनलेला आहे यणादेश या संधीने बनलेला आहे यणादेश हा स्वर संधीचा प्रकार आहे स्वर संधी पासून शब्द बनलेला आहे म्हणजे 100% तो संस्कृत आहे काय अडचणच नाही संस्कृत जर प्रत्यक्ष शब्द असेल तर त्याला लागणारा प्रत्यय सुद्धा कोणता पाहिजे संस्कृतच पाहिजे म्हणून एक प्रत्यय लागलेला त्याला कोणता आहे संस्कृतच आहे आणि तो ऱ्हस्वच आहे म्हणून दीर्घवाले दोन कटले दीर्घवाले दोन कटले पर्याय आपले बरोबर आहे आता लक्ष द्यायचे मग संस्कृत एक प्रत्यय लागत असताना परत अशी पार्श्वभूमी आहे अ असेल तर आ इ असेल तर ए उ असेल तर अ उ असेल तर आ आता लक्ष द्यायचे मग संस्कृत आहे याची खतरजमा झालेली आहे आपल्याला प्रचा काय होणार प्रा होणार आणि त्य पुढचा शब्द आहे कोणता पुढचा अक्षर त्य त्य की त्या त्य आणि त्या प्रचा प्रा झाला म्हणून क्ष मध्ये काय मिसळला एक मिसळा म्हणून शब्द शुद्ध त्या झाला प्रात्यक्षिक प्रात्याक्षिक नाही म्हणून प्रा इथे त्या झालाय हे कावर्ण झालं पुढे अक्ष आहे म्हणून अ येणार त्य येणार त्या नाही म्हणून प्रात्यक्षिक शब्द शुद्ध आहे असाच एक प्रश्न आणखीन आलेला आहे तोही शब्द मी घेणार आहे पहिला पर्याय आध्यात्मिक दुसरा पर्याय आध्यात्मिक तिसरा पर्याय अध्यात्मिक की चौथा पर्याय आध्यात्मिक कोणता पर्याय असू शकतो जरा लक्ष द्यायचं आध्यात्मिक आध्यात्मिक अध्यात्मिक अध्यात्मिक बरं जाऊ हा शब्द बनला कशापासून अध्यात्म पासून आता अध्यात्म की आध्यात्म नाही माहिती याच्यामध्ये पण य दिसत समजायची जर फोड केली अध्यात्मची जर फोड केली तर अ आधी द अधिक य अधिक आ अधिक तम बरोबर आहे आता हा शब्द कसा य दिसत म्हणजे संधी झालेली आहे म्हणजे या यच्या जागेवर काय आलेला आहे ई ईच्या जागेवर काय आलेला आहे अ आलेला आहे म्हणजे बघा अ ला अ बरोबर आहे ध मध्ये काय मिसळणार ई मिसळणार म्हणजे शब्द तयार होणार काय अधि आणि पुढे काय आहे आ आणि तम तर जोडाक्षर आहे जशा तसं म्हणजे शब्द आहे अधि अधिक आत्म अधिक आत्म शब्द आहे म्हणजे हा शब्द अधिक आत्म पासून बनलेला आहे बरोबर आहे म्हणजे याच्यातली संधी झालेली आहे कशी अधिक आत्म जरा लक्ष द्यायचे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ ई पुढे विजाती आणि अधि मध्ये अ आहे हे लक्षात घ्या तुम्हाला अधिक ईश अधिक सांगितलं होतं कोट्याधीशच्या वेळेस म्हणून अ आहे अ आणि हा धी मध्ये ईचा झाला य पुढे आहे आ मागे आहे द द अधिक य अधिक आ ध्या इथून धी इथून आ मागे राहिला अ आणि तिकडे राहिला तुम अधिकात्म अध्यात्म अधिकात्म अध्यात्म
म्हणजे अध्यात्म हा यनादेशनी बनलेला आहे. यनादेशनी बनलेला म्हणजे स्वर संधीने बनलेला आहे. स्वर संधीने बनलेला म्हणजे संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्द आहे म्हणजे लागणारा इक प्रत्यय जो आहे तो सुद्धा संस्कृतच असणार आणि संस्कृत आहे म्हणजे तो ऱ्हस्वच आहे म्हणून दीर्घवाले दोन्ही कटले. दीर्घवाले दोन्ही पर्याय कटले आपले बरोबर आहे. आता इक ऱ्हस्व संस्कृत प्रत्यय लावत असताना त्याच्या अक्षरामध्ये बदल होतो म्हणजे अचा काय होतो आ बरोबर आहे. पुढे काय आहे ध्या अचा आ झाला म्हणून म मध्ये मिसळला इक प्रत्यय म्हणून शब्द शुद्ध तयार होतो. आध्यात्मिक कुठे आहे बघा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक अ आहे त्यामुळे असं होणार नाही. कळालं हे जरी शिकलं तरी याची पार्श्वभूमी पहिल्या अक्षराची पार्श्वभूमी आपल्याला निश्चितपणे माहिती पाहिजेतच. अशा पद्धतीने याच्यावरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. एक शेवटचा पर्याय शेवटचा प्रत्यय तुम्हाला मी सांगाय आणि नंतर मग सोडे. समजा औद्योगिक चिवेलंटी ऱ्हस्व कि औद्योगिक चिवेलंटी दीर्घ याच्यामध्ये पण एक प्रत्यय दिसत. एक प्रत्यय दिसत जर याची वेलंटी ऱ्हस्व असेल शोधायचा कसा शब्द मूळ शब्द कसा शोधायचा. एक प्रत्यय दिसत इथे दीर्घ प्रत्यय दिसत. जर एक प्रत्यय ऱ्हस्व असेल तर याच्या पहिल्या अक्षरामध्ये अ दिसत म्हणजे मूळ शब्दाच्या पहिल्या अक्षरामध्ये उ असणार म्हणजे याच्यातला ओच्या जागी उ केला तर येत का बघा उद्योग शब्द निर्माण होईल. काय होईल उद्योग अधिक एक बरोबर काय होईल औद्योगिक असा मूळ शब्द तयार झाला. झालाय आता याच्यावरती एक प्रश्न परीक्षेला आलाय. परीक्षेला बघा शुद्ध औद्योगिक शब्द शुद्ध आहे एवढं लक्षात आलं कारण उद्योग शब्दाला एक लावलं की औद्योगिक शब्द तयार होतो. जरा लक्ष द्यायचं आता परत आणखीन एक प्रश्न याच्यावरती कसा आला होता. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. औद्योगिकरण दुसरा पर्याय आहे. औद्योगिकरण तिसरा पर्याय आहे. उद्योगिकरण आणि चौथा पर्याय आहे उद्योगिकरण. हा टॅक्स असिस्टंटला आलेला प्रश्न आहे बरोबर. बऱ्याच वेळेस बरीच मुलं त्या पेपरला पर्याय क्रमांक एक लिहून मोकळे झाले. काही लिहिले दोन पण पर्याय क्रमांक एक चुकीचे पर्याय क्रमांक दोन चुकीचे पर्याय क्रमांक तीन चुकीचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असं तसं. आता लक्ष दे समजा या शब्दाला एक करण प्रत्यय. करण प्रत्ययाचं एक काम आहे करण प्रत्यय कार प्रत्यय बरोबर आहे. हे करण आणि कार प्रत्यय लागत असताना नेमकं काय ज्या शब्द समजा मी म्हटलं यातला मूळ शब्द करण प्रत्यय आहे यातला मूळ शब्द आहे औद्योगिक. समजा औद्योगिक शब्द जर एवढा काढला तर लक्षात घ्या पुढे करायला रण रण प्रत्यय आहे का नाही. औद्योगिक एवढा शब्द आहे आणि औद्योगिक एवढा शब्द आहे तर गीक औद्योगिकची वेलंटी कशी आहे ऱ्हस्व पाहिजे म्हणून आहे नाही. आता उद्योग शब्दाला करण प्रत्यय लावला बरोबर आहे पण एक लक्ष द्या उद्योग शब्दाला करण प्रत्यय लावला. कोणताही नीट लक्ष द्या कोणत्याही शब्दाला करण आणि कार प्रत्यय लावत असताना दोन्ही शब्दाच्या मध्ये ई हा स्वर आगम होत असतो त्याला म्हणतात इडागम होणे बरोबर आहे. म्हणून उद्योग शब्दाला करण प्रत्यय लावला तर शब्द तयार होत उद्योग आणि हा स्वर मागच्या अक्षरात मिसळत असतो उद्योगी करण म्हणून जो शब्द शुद्ध आहे उद्योगीकरण. समजा जर म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे. समजा जर औद्योगिक शब्दाला करण प्रत्यय लावला तर त्याच्यावरून शुद्ध शब्द कसा तयार होईल औद्योगिक असा मूळ शब्द आहे उद्योगाधिकिक. परत त्याला आणखी करण प्रत्यय जर जोडायचा असेल तर दोघांमध्ये ई हा स्वर आगम पाहिजे म्हणून औला औद्योला द्योगीला गी आणि या क मध्ये हा ई मिसळणार आहे म्हणून औद्योगिकी
आणि त्याच्या पुढे मग काय जोडणार आहे करण म्हणून शुद्ध शब्द तयार होणार आहे औद्योगिकीकरण काय तयार होणार आहे औद्योगिकीकरण असा शब्द शुद्ध तयार होतो औद्योगिकरण नाही औद्योगिकीकरण कारण औद्योगिक शब्द शुद्ध आहे मूळ त्याला करण प्रत्यय जोडल्यानंतर मग औद्योगिकीकरण शब्द तयार होतो नाही तर मग उद्योग शब्दाला करण लावा उद्योगिकरण करा काय अडचण नाही म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत लहान लहान गोष्टी आहेत म्हणून स्वीकार शब्द आलाय बघा परीक्षेला स्व अधिकार याच्यामध्ये सुद्धा ई हा स्वर आगम होतो म्हणून स्वतः होतो स्वी पुढे आहे कार स्वीकार असे प्रत्यय आहेत हे सगळे संस्कृत प्रत्यय संस्कृत प्रत्यय कळाले तर काही अडचण येत नाही शेवटचा एक शब्द आणि मग थांबूया पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा कसा ते जरा लक्ष द्यायचं का नंबर एक उपरोलेखित म्हणजे ओळखायचं कसं जरा नंबर दोन उपरोलेखित नंबर तीन उपरोलेखित आणि नंबर चार उपरोलेखित हाही प्रश्न परीक्षेला आलेला आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार ज्यांचं ज्यांचं उत्तर आता तुम्ही काय करणार परीक्षेला आला प्रश्न हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे तुम्ही पुस्तक काढून बघा प्रश्न पत्रिका चाळून बघा मी जेवढे शब्द घेतले ते सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत पर्याय क्रमांक आता एवढं सगळं आल्याच्या नंतर चक्कर येते चक्कर आल्यानंतर मग काय करणार आपण की बरं काय लिहू शकतो आपण आणि बऱ्याच वेळेस काय होतं शुद्ध शब्दाचा अभ्यास करत असताना किंवा शुद्ध शब्दावरती प्रश्न आला की उत्तर लिहित असताना जे चांगलं दिसतंय त्याला गोल करत असतात म्हणून चांगलं दिसण्याकडे जायचं नाही मी पहिल्यापासून म्हणत असतो म्हणून काय चांगलं दिसतं बऱ्याच लोकांना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना 100% पर्याय क्रमांक एक चांगलं वाटतं याला गोल करताना उत्तर चुकतं दोन चुकलं तीन चुकलं पर्याय क्रमांक चार कसं जरा लक्ष द्यायचं शेवटचा दोन मिनिट पहिला शब्द आहे उपर उपर दुसरा प्रत्यय शब्द आहे त्याच्यात उत्त तिसरा शब्द आहे लिख आणि चौथा प्रत्यय इत सगळंच काढावं लागणार आता म्हणजे ही एमपीएससी किती याच्यात एकूण तीन घटक विचारलेले त्याने तीन घटक दोन घटक तर 100% विचारलेले शिवाय त्याला परत संधी विचारलेली आहे संधी दोन विचारलेली आहेत आणि शेवटी शब्दसिद्धी पण विचारली म्हणजे एकाच शब्दामध्ये तुम्हाला तीन घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे म्हणजे मी तेच म्हणतोय तुम्हाला की एका घटकाचा अभ्यास करताना चार चार पाच पाच घटकांचा अभ्यास कसा करता येईल याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही जरा लक्ष द्यायचं पहिल्यांदा या दोन शब्दाची संधी साधलेली आहे बरोबर आहे इथे र आहे र ची फोड केली तर र मध्ये शेवटचा वर्ण निघाला अ दुसरा वर्ण निघाला उ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण निघाला उ अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय होतो ओ होतो गुणादेश नावाचा नियम आहे र आधी ओ काढला रो इथून घेतला र खाली इथून घेतला उ मागे राहिला उ प आणि तिकडे राहिला त आता एक लक्षात घ्या उपरोत्तर एवढा शब्द तयार झालेला आहे म्हणजे इथे गुणादेश साधलेले आहे गुणादेश आहे म्हणजे गुणादेश हा स्वर संधीचा नियम आहे स्वर संधी आहे म्हणजे हा शब्द संस्कृत आहे संस्कृत शब्दाला पुढे लागणारे सगळे प्रत्यय संस्कृत असतात त्यात काही शंका नाही जरा लक्ष द्यायचे पुढे काय आहे लिख आता लिख तर डोळे झाकून तुम्ही बऱ्याच वेळेस वाचाय लेखन हा शब्द संस्कृत मध्ये लिख धातूपासून आलेला आहे आणि लिखचा लि ह्रस्व आहे आणि त्याला लागलेला प्रत्यय पुढे कोणता असणार आहे इत प्रत्यय असणार आहे 100% काय अडचण नाही कारण लिख संस्कृत आहे तर लागणारा प्रत्यय इत ह्रस्वच असणार आता इथं बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ल त पुढे व्यंजन संधीचा एक नियम आहे तचा नियम त पुढे ल आल्यास तचा होतो ल पुढे आहे ली ल अधिक ली काय होणार ली बरोबर इथून त इथून ली मागे राहिला उपरो आणि तिकडे राहिला ख बरोबर आहे त्याला परत आता इत मिसळ इथपर्यंत संधी साधलेली आहे म्हणजे संस्कृत शब्द आहे संस्कृत आहे म्हणजे लागलेला इत प्रत्यय हा संस्कृतच असला पाहिजे आणि तोही शब्द ह्रस्वच आहे तोही प्रत्यय काय आहे ह्रस्वच आहे म्हणून शब्द तयार होईल काय उपरो डबल ल ह्रस्व वेलेंटी ख
ख मध्ये काय मिसळणार ऱ्हस्व इ मिसळणार म्हणून पर्याय क्रमांक चार। अशा पद्धतीने तुम्हाला जर एका एका घटकाचा अभ्यास करता आला तर निश्चितपणे तुम्हाला काही अडचण येणार नाही। तेव्हा मित्रांनो अशा आज आपण इथेच थांबूयात। असे आणखी काही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि पुढे ऍड्रेस दिलेला आहे, त्यावरती आमचे मोबाईल ऍप डाउनलोड करा। ज्यांना ही बॅच करायची आहे त्यांनी सक्सेस अकॅडमी चा मोबाईल ऍप डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्हाला आणखी यासारखे विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्स तुम्हाला उपलब्ध आहेत। शिवाय तुम्हाला पुढच्या बॅचेस सुद्धा कोणकोणत्या बॅचेस करायचे त्यावरही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल। तेव्हा भेटूयात मित्रांनो, परत आणखीन एकदा भेटूयात। तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, नमस्कार।